विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्राची. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. बघूया देशातील, राज्यातील व जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण बातम्या सह्याद्री सुपर फास्ट मध्ये. शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसापूर्वी महाभारताचा उल्लेख करून भाजपला कौरवांची उपमा दिली होती. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला कौरवाची उपमा दिली. ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच आहे अशी घणाघाती टीका देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. त्यानंतर सर्व स्तरातून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातील नैराश्याचं वातावरण आता समोर येत आहे. स्वप्नील लोणकर सारखे आम्ही पुरते निराश असल्याची भावना आरोग्य विभागाअंतर्गत आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या मानसेवी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर तब्बल 281 डॉक्टरांनी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आत्महत्येला परवानगी देण्याची मागणी केली आहे. 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध सवर्गातील भरण्यात येणाऱ्या 15,511 पदांच्या भरतीस राज्य शासनाने मान्यता दिल्याची उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितलं. सोमवारी उपमुख्यमंत्री पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSCचा कारभार गतिमान करताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या सर्व जागा 31 जुलै 2021 अखेरपर्यंत भरण्यात येणार असल्याचे सांगितले. आज विधानसभेत केलेल्या निवेदनात पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा निकाल जलद गतीने पूर्ण करण्यासाठी उपाययोजनांबाबतचे ठोस निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात येणार असल्याचं सांगितले. पावसाळी अधिवेशन खूप गाजले आहे. 2 दिवसीय अधिवेशन शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून चांगलेच गाजवले. भाजपवर जी काही परिस्थिती ओढवली आहे ती त्यांना टाळता आली असती. मुळात देवेंद्र फडणवीस सभागृहात एक बोलतात आणि बाहेर एक बोलतात असं म्हणत जाधव यांनी पहिल्यांदाच विधानभवनाबाहेर प्रतिक्रिया दिली आहे. OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातल्याने 12 आमदारांना निलंबित करण्यात देखील आलंय. अशात आता 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाई विरोधात कोर्टात जाऊन दाद मागणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. या बातमीचा वेळ झाली एका विश्रांतीची. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर सह्याद्री सुपरफास्ट मध्ये पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी नेहमीच त्यांनी केलेल्या ट्विटमुळे चर्चेत असतात. मात्र चित्रपट निर्माते अशोक पंडित हे राहुल गांधी आणि काँग्रेसवर कायम निशाणा साधत असतात. नुकतंच त्यांनी एक ट्विट केलंय आणि या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलंय की दहशतवादी संघटनाही इतकं नुकसान केलं नसेल तितकं नुकसान गांधी परिवाराने केलंय. रशियाचं AN-36 हे प्रवासी विमान गायब झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 28 प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेल्या या विमानाचा काही वेळातच संपर्क तुटलाय आणि त्यानंतर हे विमान कोसळलंय. मात्र ते नेमकं कुठे कोसळलंय आणि कशामुळे हा अपघात झालाय याचा अजूनही शोध घेतला जातोय. या विमानातील सर्वचे सर्व 28 जणांचा मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त करण्यात येते. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात असून सातत्याने आपल्या रचनेत बदल घडवणाऱ्या कोरोना विषाणूचे डेल्टा आणि डेल्टा प्लस हे नवे व्हेरियंट धोकादायक ठरवण्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिलाय. या नव्या व्हेरियंटवर सध्या देण्यात येत असलेली लस गुणकारी ठरेल का असे प्रश्न उभे राहत आहेत. मात्र सध्या दिली जाणारी लस डेल्टा प्लसचा संसर्ग रोखण्यास प्रभावी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. मोदी सरकारने केंद्रीय मंत्री थावरचंद्र गहलोत यांची कर्नाटकचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. यासह अन्य 3 नेत्यांना राज्यपाल केले गेले आहे.
तसेच 4 राज्यात फेरबदल करण्यात आले. या संदर्भात राष्ट्रपती भवनातर्फे 8 राज्यात राज्यपाल नियुक्त आणि फेरबदल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी आणखीन बऱ्याच केंद्रीय मंत्र्यांना डच्चू मारण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका प्रचार रॅली दरम्यान खेला होबे ही घोषणा वापरली आणि नागरिकांनी ती भलतीच उचलून धरली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या विजयात या घोषणा ही महत्वाची वाटा धरलाय. या घोषणेचा हा महत्वाचा वाटा आहे, त्यामुळे यापुढे पश्चिम बंगालमध्ये खेला होबे दिवस साजरा करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.